आजही 24 तास एक पाऊल पुढे. लक्ष्मण मानेंना बदनाम करण्यासाठीच हा कट असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. मानेंकडून चालवल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये कोणताच गैरप्रकार झाला नसल्याचा दावाही त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. अशा प्रकारची कोणतीही घटना आमच्या इथं घडलेली नाही आणि या सगळ्या जे काही घडामोडी होत आहेत याच्यामध्ये मोठं षडयंत्र असावं असा आमचा अंदाज आहे. आणि मला स्वतः मुलगी म्हणून त्यांचा अतिशय अभिमान आहे की अशा प्रकारची कुठलीही चुकीची गोष्ट ते इथं घडूही देत नाहीत आणि ते स्वतः तर याबद्दल कधीच अशा पद्धतीचं वागणार नाहीत याची पुरेपूर आम्हा कुटुंबियांना खात्री आहे आणि त्याच्यासाठी सर्व महाराष्ट्र आमच्या सोबत आहे याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. तर असं मला कधीच म्हणजे कधी नाही आणि अधिकारी बी नेहमी येतात जातात आपल्या घरच्यासारखं बोलणं वगैरे असतं विचारपूस नसती कधी काय कधी कोणाला कधी वाईट नजरे त्यांनी बघितलं पण नाही आणि कधी काही कुठली गोष्ट कधी निदर्शनच पण आलेली नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.